नमस्कार मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि महत्वाचा असणारा एक घटक तो म्हणजे समाज सुधारक इतिहास विषयातील अत्यंत महत्वाचा घटक ज्या घटकावरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि अशा या महत्वाच्या घटकाची परिपूर्ण तयारी व्हावी म्हणून आजच्या व्हिडिओपासून पुढे नियमितपणानं महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांच्या जीवन कार्यावरती आधारित महत्वाचे निवडक प्रश्न अशा प्रश्नांचा समावेश असणारे व्हिडिओ मी चॅनलला नियमितपणानं पोस्ट करणार आहे या हे सर्व व्हिडिओ आपण आवर्जून बघा आणि या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी स्पर्धागृह हा माझा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर भारतीय स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक असा ज्यांचा उल्लेख केला जातो महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं ज्यांचं वर्णन केलं जातं महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे जनक ज्यांना मानलं जातं आणि आधुनिक भारताच्या इतिहासामधील जे पहिले महात्मा ठरले असे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्यावरती आधारित महत्त्वाच्या एकशे पस्तीस प्रश्नांचा समावेश असणारा व्हिडिओ आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे जे काही प्रश्न आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो <द्वारी> चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावरती आधारित एकशे पस्तीस प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आपल्यासमोर प्रश्न येणार आहेत पर्याय देखील येणार आहेत आपण प्रश्न ऐकल्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक क्षुद्र शेतकऱ्यांच्या बचावासाठी लिहिले असल्याचे म्हटले जाते पर्याय आपल्या समोर आले आहेत आणि अचूक उत्तर आहे शेतकऱ्यांचा आसूड पुढचा प्रश्न मुंबईतील कोळीवाडा मांडवी येथील समारंभात ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कधी दिली गेली अचूक उत्तर आहे अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी भारतातील पहिली कामगार संघटना खालीलपैकी कोणत्या सुधारकाने सुरू केली अचूक उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे पुढचा प्रश्न बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सोसायटी ही कोणत्या कामगारांची संघटना म्हणून ओळखली जाते याचं उत्तर आहे गिरणी कामगार ही गिरणी कामगारांची संघटना होती आणि भारतातील पहिली कामगार संघटना होती बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन सोसायटीची स्थापना कोणत्या साली झाली अचूक उत्तर आहे अठराशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाच्या आणि समाज परिवर्तनाच्या दिशेने फुले यांनी उचललेले महत्वपूर्ण पाऊल म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना हे होय फुले संस्थेची पुणे येथे स्थापना कधी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर कोणत्या ग्रंथाद्वारे ज्योतिबा फुले यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले व त्यांच्या दुःखांना वाचा फोडली याचा अचूक उत्तर आहे शेतकऱ्यांचा आपल्या कोणत्या ग्रंथातून तथाकथित शुद्राती शुद्रांची होणाऱ्या पिळवणुकीचे विदारक चित्रण केले आहे याचं अचूक उत्तर आहे गुलामगिरी खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे महात्मा फुले संस्थेचे संस्थापकही ते होते आणि कोशाध्यक्ष सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वैदिक शुद्रास हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे आदर्श महात्मा फुले महात्मा फुलेंच्या कार्याने प्रेरित होऊन महाराष्ट्रात कोणत्या चळवळी उभ्या राहिल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व महात्मा फुलेंच्या कार्यानं प्रेरित होऊन महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ कामगार चळवळ आणि दलितोद्धार चळवळ या तीन चळवळी प्रामुख्यानं उभ्या राहिलेल्या होत्या प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये सातारा येथे सुरू केलेल्या सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेजचे सध्याचे नाव काय आहे पर्याय आपल्या समोर आहेत अचूक उत्तर आहे महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज सावित्रीबाई फुले यांनी खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह लिहिला अचूक उत्तर आहे काव्य फुले निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी या पंक्ती महात्मा फुले यांनी आपल्या कोणत्या ग्रंथात लिहिलेल्या आहेत अचूक उत्तर सार्वजनिक सत्य धर्म विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने अव केले शिक्षणाचे महत्व करणारे या पंक्ती महात्मा फुले यांनी आपल्या कोणत्या ग्रंथात लिहिलेल्या आहेत याचा अचूक उत्तर आहे शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व वा त्यांची गाराणी सरकारी दरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल अचूक उत्तर आहे महात्मा फुले सन अठराशे पंचावन्न मध्ये सर्वप्रथम कोणते नाटक लिहून फुलेंनी लेखन प्रबोधन कार्यास प्रारंभ केला याचा अचूक उत्तर आहे तृतीय रत्न चा प्रश्न दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते अचूक उत्तर आहे महात्मा फुले गुलामांना दास्यत्वातून मुक्त करणाऱ्या युनायटेड स्टेट्स मधील लोकांना फुलेंनी स्वतःचा कोणता ग्रंथ अर्पण केला याचं उत्तर आहे ते म्हणजे गुलामगिरी फुलेंनी कधी पुण्यातील गोखले बागेत शेणवी जातीतील पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला पर्याय आपल्या समोर आहेत अचूक उत्तर आहे इसवी सन अठराशे चौसष्ट खालीलपैकी कोणते सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे अचूक उत्तर आहे सर्वसाक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी ईश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थाची आवश्यकता नाही हे या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं पुढचा प्रश्न इंग्रजी राजवट उलथून टाकण्याच्या उद्देशाने विद्यार्थी दशेत फुलेंनी कोणत्या पैलवानाकडून दांडपट्टा आणि नेमबाजी या गोष्टींचं शिक्षण घेतलं अचूक उत्तर आहे वस्ताद लहुजी साळवे पुढचा प्रश्न ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात कोणी पुढाकार घेतला होता अचूक उत्तर आहे राव बहादूर वडेकर व नारायणराव लोखंडे नारायणराव लोखंडे ज्यांचं वर्णन महात्मा फुलेंचा उजवा हात असं केलं जातं आणि ज्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली अठराशे चौऱ्याऐंशी साली बॉम्बे मिल हँड असोसिएशन त्या नारायणराव लोखंडे आणि राव बहादूर वडेकर यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता पुढचा प्रश्न महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ मरणोत्तर म्हणजे अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित करण्यात आला याचा अचूक उत्तर आहे सार्वजनिक सत्य धर्म पुढचा प्रश्न फुले मांडून इंग्रज सरकारला धारेवर धरले अचूक उत्तर आहे हंटर कमिशन महात्मा फुले यांच्या विचारांचा अभ्यास केला असता त्यांच्यावर टिंबटिंब यांच्या विचारांचा प्रभाव असलेला स्पष्ट होतो अचूक उत्तर आहे थॉमस पेन महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली अचूक उत्तर आहे सत्यशोधक समाज समाज टिंबटिंब म्हणून फुलेंना ओळखले जाते अचूक उत्तर आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला अचूक उत्तर आहे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचा काँग्रेस नेतृत्वावर विश्वास नव्हता चार कारण दिलेली आहेत आणि याचा अचूक उत्तर आहे या संघटनेत उच्च वर्णीय पारसी आणि युरोपियन यांचा अधिक भरणा होता यामुळे महात्मा फुले यांचा काँग्रेस नेतृत्वावर विश्वास नव्हता पुढचा प्रश्न महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो अचूक उत्तर आहे सार्वजनिक सत्य धर्म जो ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे अठराशे एक्क्याण्णव साली पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी शेतीचे आधुनिकीकरण जातीवंत जनावरांची पैदास फलोद्यान शास्त्र व वनांचे संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम कोणी मांडल्या अचूक उत्तर आहे महात्मा फुले कोणत्या कालावधी ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते पर्याय आपल्या समोर आहेत अचूक उत्तर आहे अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी इसवी सन अठराशे साठ मध्ये विधवा विवाह पूर्ण पाठिंबा कोणी दिला याचा अचूक उत्तर आहे ज्योतिराव फुले पुढचा प्रश्न मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा कोणी स्थापन केली याचा अचूक उत्तर नाना शंकर शेठ म्हणजेच जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचं अनभिषिक्त सम्राट असं मानलं जातं पुढचा प्रश्न दुर्लक्षित मातांचे कल्याण बालविवाहास विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण अचूक उत्तर आहे सावित्रीबाई फुले पुढचा प्रश्न पहिल्या कामगार संघटना स्थापनेत पुढाकार कुणी घेतला अचूक उत्तर महात्मा फुले महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते प्रामुख्याने कोण होते अचूक उत्तर आहे मध्यमवर्गीय व गरीब कार्यकर्ते होते सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते अचूक उत्तर आहे महात्मा फुले यांना महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक का म्हणतात याच उत्तर आहे वरील पैकी सर्व अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली बालहत्या प्रतिबंध गृह त्यांनी सुरू केलं त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला आणि या सर्व कारणामुळे त्यांना महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक मानलं जातं पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या उद्देशानं झाली होती अचूक उत्तर आहे पीडित शोषित समाजाच्या जागृतीसाठी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकरटी वॉशिंग्टन असे कोणी संबोधले अचूक उत्तर आहे सयाजीराव गायकवाड महाराज महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला याचा अचूक उत्तर आहे अठराशे नव्वद महात्मा फुले ईश्वरासाठी कोणता शब्द वापरला आहे यावरती नेहमीच प्रश्न विचारला जातो अचूक उत्तर आहे निर्मिक सार्वजनिक सत्य धर्म निर्मिके निर्मिला मानव पवित्र हे जे काही वाक्य आहेत हे सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथामधले आहेत आणि त्या ग्रंथामध्ये ईश्वरासाठी त्यांनी निर्मिक हा शब्द वापरलेला आहे पुढचा प्रश्न खालील विधानांचा विचार करा महात्मा फुले यांनी दलितांसाठी कार्य केले त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले ते महाराष्ट्रीयन होते ते समाजसुधारक होते आपल्यासमोर पर्याय आहेत आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे सर्व बरोबर चारही विधान बरोबर आहेत शिक्षण झिरपत जाईल या विचारसरणीचा जनक कोण होता अचूक उत्तर आहे लॉर्ड मेकॉले तो त्यावेळेला इंग्रजांच्या राजवटीमध्ये कायदा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि इंडियन पिनल कोड याला आयपीसी आपण म्हणतो त्याचा तो निर्माता आहे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुरू केलेल्या दिनबंधू या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते अचूक उत्तर आहे कृष्णराव भालेकर महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाविरुद्ध लढा दिला होता अचूक उत्तर आहे ब्राह्मण्य वृत्तीविरुद्ध महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते त्याचं अचूक उत्तर आहे गोरे काही काही ठिकाणी गोरे असा सुद्धा उल्लेख आहे महात्मा फुले यांनी खालीलपैकी गुलामगिरी हे पुस्तक कोणास अर्पण केले अचूक उत्तर आहे अमेरिकेची जनता पुढचा प्रश्न ज्योतिबा फुल्यांवर खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची टीका झाली होती अचूक उत्तर आहे ब्राह्मण होते भारतात स्त्री शिक्षणास कोणी सुरुवात केली अचूक उत्तर महात्मा फुले महात्मा फुले यांचं वर्तन खालीलपैकी कोणत्या उक्तीप्रमाणे होते आधी केले व मग सांगितले या उक्तीप्रमाणे महात्मा फुलेंचं वर्तन होतं महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही अचूक उत्तर आहे गुलामांचे शस्त्र महात्मा फुले यांचे ब्रिटिश राजवटीबद्दल काय मत होते अचूक उत्तर आहे उदारमतवादी सरकार महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या कारणाकरिता केली अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व स्वतःच्या विचारांच्या प्रसारासाठी ब्राह्मण दास्यत्वातून क्षुद्र लोकांना मुक्त करण्याकरिता मानवाला हक्काची जाणीव करून देणे या उद्देशानं सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते अचूक उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाज ही टिंबटिंब स्वरूपाची क्रांती होती अचूक उत्तर आहे सामाजिक क्रांती खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार होते अचूक उत्तर सावित्रीबाई फुले कोणती बाब महात्मा फुले यांच्या बाबतीत लागू होत नाही अचूक उत्तर आहे वर्णाश्रम धर्म पुरस्कार फुले स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांना कोणत्या साली खुला करून दिला अचूक उत्तर आहे अठराशे अडुसष्ट साली पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संघटना ही भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते अचूक उत्तर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन कोणते वर्ष ज्योतिबा फुले यांचे मरणोत्तर शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले एकोणीसशे नव्वद पुढचा प्रश्न अन्यायाविरुद्ध संघटित होण्याबाबत शेतकऱ्यांत जागृती कोणी निर्माण केली अचूक के उत्तर आहे महात्मा फुले स्त्री शिक्षणासाठी कोणी आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला या प्रश्नाचा अचूक उत्तर महात्मा फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय कोण याचं उत्तर आहे महात्मा फुले महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा मिळाली अचूक उत्तर अठराशे अठ्याऐंशी साली मुंबई या ठिकाणी ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते अचूक उत्तर यशवंत विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले अचूक उत्तर महात्मा फुले महात्मा फुले यांना प्रभावित करणारे पुस्तक कोणते अचूक उत्तर आहे थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन महात्मा फुले यांचे मित्र सदाशिव गोवंडे आणि महात्मा फुले ज्या वेळेला मॅट्रिकचं शिक्षण घेत होते त्या कालावधीमध्येच त्यांनी थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचून काढलेलं होतं त्याच कालावधीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलेलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि थॉमस पेन यांच्या विचारांचा महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावरती पगडा असल्याचा आपल्याला प्रभाव असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीशी संबंधित दोन अतिशय प्रभावी जिल्हे कोणते होते अचूक उत्तर सातारा आणि कोल्हापूर राजर्षी शाहू महाराजांनंतर सत्यशोधक समाजाचे काम कोणी वाढवले अचूक उत्तर मुकुंदराव पाटील महाराष्ट्रात मुक्ती चळवळ कोणी सुरू केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांनी आणि म्हणून त्यांचा जो काही जन्मदिवस आहे तीन जानेवारी हा स्री मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो महात्मा फुले यांचा कोणता ग्रंथ अप्रकाशित आहे अचूक उत्तर आहे अस्पृश्यांची कैफियत महात्मा फुले यांनी केशवपणाच्या विरुद्ध नाभिकांचा संप कधी घडून आणला अचूक उत्तर आहे अठराशे पासष्ट साली पुढचा प्रश्न जोड्या जुळवासाठी अ गटामध्ये फुलेंचं कार्य गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड मिल हँड्स असोसिएशन सोसायटी हंटर आयोग आणि पुढच्या ब गटामध्ये ते साल दिलेलं आहे ज्या साली हे कार्य संपन्न झाले अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे त्र्याहत्तर अठराशे ब्याऐंशी आणि अठराशे त्र्याऐंशी आपल्यासमोर आता पर्याय येणार आहेत पर्याय आलेले आहेत अचूक उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार गुलामगिरी या पुस्तकाचं प्रकाशन अठराशे त्र्याहत्तर साली झालं शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक अठराशे त्र्याऐंशी साली प्रकाशित झालं मिल हँड्स असोसिएशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झाली आणि हंटर आयोग भारतामध्ये अठराशे ब्याऐंशी साली आलेला होता अठराशे ब्याऐंशीला ला महात्मा फुलेंनी हंटर आयोगापुढे शिक्षणाच्या समस्येबाबत साक्ष दिलेली होती महाराष्ट्र स्त्री मुक्ती आंदोलनाच्या खऱ्या अग्रणी कोण अचूक उत्तर सावित्रीबाई फुले भारतातील परंपरागत समाज संस्थांविरुद्ध बंड करणारे पहिले समाज सुधारक कोण अचूक उत्तर महात्मा फुले पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा शुद्ध करण्यात कोणाचे सहकार्य मिळाले अचूक उत्तर आहे बाबा पद्मनजी आधुनिक महाराष्ट्रातील मुलगामी समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण अचूक उत्तर महात्मा फुले अठराशे सत्तावन्नच्या च्या उठावास भटपंड्यांचे बंड खोर्तुशी चपाती बंड अशा शब्दात त्याची कोणत्या समासुधारकानं केली आहे अचूक उत्तर महात्मा फुले जातीभेद असला म्हणून आपल्या इष्ट हेतूच तो बिलकुल आडवा येत नाही या मताचे खंडन ज्योतिरावांनी कशाच्या माध्यमातून केले अचूक उत्तर आहे इशारा ऑक्टोबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये कोणत्या पुस्तकात ज्योतिरावांनी पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे वगैरेवर कडक टीका करणाऱ्या ब्राह्मण पत्रकारांचा समाचार घेतला अचूक उत्तर आहे सत्सार दोन कोणत्या काळात सत्यशोधक समाजाचे नेतृत्व मुख्यत्वे करून सावित्रीबाई यांच्याकडे होते अचूक उत्तर आहे अठराशे नव्वद ते अठराशे सत्त्याण्णव अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये फुले यांनी कोणते समाज क्रांती घडून आणणारे पाऊल उचलले या प्रश्नाचं अचूक उत्तर मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये खालीलपैकी पे कोणते लेखन महात्मा फुलेंचे म्हणता येणार नाही अचूक उत्तर सुबोध रत्नाकर सुबोध रत्नाकर हे सावित्रीमाईंचं लेखन आहे पुढचा प्रश्न अठराशे बावन्न साली महात्मा फुले यांनी कोणासाठी शाळा सुरू केली अचूक उत्तर आहे अस्पृश्यांसाठी सत्य सर्वांच्या आधी घर सर्व धर्माचे माहेर ही रचना कोणाची आहे अचूक उत्तर आहे महात्मा फुले महात्मा फुले यांनी काढलेल्या शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी कोणी कार्य केले याचं उत्तर आहे सदाशिव गोवंडे हे शाळेपासून शालेय जीवनापासून महात्मा फुलेंचे सहकारी होते सावित्रीबाई फुले यांना स्वयंशिक्षणाच्या बाबतीत कोणी मार्गदर्शन केले या प्रश्नाचं अचूक उत्तर केशवराव भवाळकर शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे ही ठोस भूमिका कोणत्या समाजसुधारकाची होती या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महात्मा फुले ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक ज्योतिबांनी कोणाला अर्पण केलं आहे वरील सर्व तिन्ही जे पर्याय आहेत या तीनही समाजासाठी ब्राह्मणांचे कसब हे ज्योतिबांनी पुस्तक त्यांचं पुस्तक तिन्ही समाजांसाठी अर्पण केलेलं होतं शिक्षण झिरपत जाईल या सिद्धांताला कडवड विरोध कोणी केला या प्रश्नाचा अचूक उत्तर महात्मा फुले इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली नगर आणि नाशिक जिल्ह्यात सावकारशाही विरुद्ध खतफोडीचे बंड कोणी घडवून आणले अचूक उत्तर महात्मा फुले तृतीय रत्न या नाटकात महात्मा फुले यांनी कोणाच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या आहेत अचूक उत्तर आहे शुद्राती शुद्रांच्या ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभा काँग्रेस यांसारख्या संस्थांमध्ये शुद्रांनी जाऊ नये असे आवाहन कोणत्या समाजसुधारकांनी केले अचूक उत्तर आहे महात्मा फुले खतफोडीचे बंड महात्मा फुले यांनी कोणत्या प्रश्नासाठी केले होते दुष्काळाच्या प्रश्नावरून महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला अचूक उत्तर आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरू झाली अचूक उत्तर बुधवार पेठेत बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू झालेली होती अठराशे त्र्याण्णव मध्ये सत्यशोधक समाजाच्या सासवड येथील परिषदेचे अध्यक्षपद पर खालील पैकी कोणी भूषविले अचूक उत्तर सावित्रीबाई फुले इंग्रजी शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून कोणाचे नाव घेतले जाते या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे महात्मा फुले ड्यूक ऑफ कॅनॉटला महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात कधी भेटले या प्रश्नाचं अचूक उत्तर अठराशे साली शेतकऱ्यांच्या वेशामध्ये ड्यूक ऑफ कॅनॉड समोर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी वाईट परिस्थितीचं त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या ड्यूक ऑफ कॅनॉडच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या महात्मा फुले यांचे जन्म ठिकाण कोणते अचूक उत्तर पुणे आधुनिक मानवी स्वातंत्र्य समता व विश्वबंधुत्व ही मूल्ये महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकात आहेत अचूक उत्तर आहे सार्वजनिक सत्य धर्म महात्मा फुले यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश कोणत्या साली केला अचूक उत्तराचा पर्याय आहे अठराशे एक्केचाळीस साली पुढचा प्रश्न महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते अचूक उत्तर कटगुण हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे पुढचा प्रश्न चूल व मूल यात गुंतून न पडता घरचा उंबरठा ओलांडणारी व सामाजिक कार्यात भाग घेणारी महाराष्ट्रातील पहिली स्त्री कोण अचूक उत्तर सावित्रीबाई फुले सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात सत्यवर्तन करण्याविषयी महात्मा फुले यांनी किती नियम सांगितले आहेत पर्याय आपल्यासमोर आलेले आहेत अचूक उत्तराचा पर्याय आहे तेहतीस पुढचा प्रश्न महात्मा फुले यांची काही पत्रे व खंड हे कोणत्या मासिकाने प्रसिद्ध केले अचूक उत्तर ज्ञानोदय छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवडा महात्मा फुले यांनी कोणास अर्पण केलेला आहे अचूक उत्तर रामचंद्र बाळकृष्णाजी राणे ज्योतिबांचे नाव ज्योती आणि ज्योती म्हणजे ज्योत त्या ज्योतीने समता मानवता आणि विवेकवाद यांवर प्रकाश टाकून राष्ट्रास खरा मार्ग दाखविला असे महात्मा फुले यांच्या कार्याचे वर्णन कोणी केले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे धनंजय कीर पुढचा प्रश्न सामाजिक जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधून होणाऱ्या आर्थिक शोषणाकडे सर्वांचे लक्ष ज्योतिरावांनी कोणत्या ग्रंथाच्या द्वारे वेधले आहे अचूक उत्तर आहे शेतकऱ्यांचा आसूड पुढचा प्रश्न बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या प्रयत्नांना अग्रक्रम दिला पाहिजे असा आग्रह हो कोणत्या समाजसुधारकाने धरला अचूक उत्तर आहे महात्मा फुले पुढचा प्रश्न बंगालमधील नीळ पिकवणाऱ्या इंग्लिश लोकांकडून तेथील गरीब कष्टकरी जनतेवर किती जुलूम होत होता याचा निर्देश महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात केला आहे अचूक उत्तर आहे गुलामगिरी महात्मा फुले यांच्या धर्मविचाराचा केंद्रबिंदू कोण होता अचूक उत्तराचा पर्याय आहे मनुष्य आधुनिक भारताचे पहिले महात्मा कोण अचूक उत्तर महात्मा फुले मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्या खात्यातून महात्मा फुलेंचा सत्कार कोणत्या साली करण्यात आला या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे अठराशे बावन्न सत्कार पण झाला आणि त्याच वेळेला मुंबईचे राज्यपाल व्हायकाउंट फॉकलंड यांनी एक पत्र काढलं आणि त्यांनी या पत्रकामध्ये ज्योतिबांच्या शाळेला अनुदान मंजूर केलं पंच्याहत्तर रुपयांचा मासिक दक्षिणा प्राईज फंड त्यांनी मंजूर केलेला होता म्हणजे आर्थिक आणि दोन्हीही प्रकारे सत्कार समारंभही झाला आणि आर्थिक स्वरूपात सुद्धा देणगी इंग्रजांकडून शाळेसाठी मिळालेली होती पुढचा प्रश्न सत्यमेव जैत या अमर संदेशाचा पुनरुच्चार करणारे आधुनिक भारतातील पहिले महापुरुष कोण अचूक उत्तर महात्मा फुले शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे हा संदेश महात्मा फुले यांनी कशामधून दिला अचूक उत्तर आहे तृतीय रत्न पुढचा प्रश्न कोणाच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाच्या चळवळीचे रूपांतर ब्राह्मण ब्राह्मणे तर वादात झाले अचूक उत्तर आहे महात्मा फुले पुढचा प्रश्न ज्योतिरावांच्या तालमीत तयार झालेल्या कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय कामगार चळवळीस प्रारंभ केला अचूक उत्तर आहे सत्यशोधक समाज स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते कोण अचूक उत्तर महात्मा फुले अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद दलितांचे पहिले उद्धारक कोण होते अचूक उत्तर आहे महात्मा फुले महात्मा फुले यांनी डॉक्टर शिवप्पा सारख्या मित्राच्या मदतीने काय सुरू केले अचूक उत्तर व्हिक्टोरिया बालिकाश्रम महात्मा फुले यांनी आपले मृत्युपत्र कधी तयार करून ठेवले होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दहा जुलै अठराशे सत्याऐंशी अठराशे ऐंशी साली पुणे नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाला मद्यपान गृहाच्या वाढीस विरोध दर्शवणारे पत्र कोणत्या समाजसुधारकाने लिहिले अचूक उत्तर आहे महात्मा फुले इसवी सन अठराशे पंचावन्न मध्ये रात्र शाळेची स्थापना कुणी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर महात्मा फुले महात्मा फुले यांच्यावर बोलपट काढला बोलपटाला राष्ट्रपतींचे रौप्य पदक प्राप्त झाले अचूक उत्तर आहे आचार्य प्रखे अत्रे प्रल्हाद केशव अत्रे फुल्यांचे इतर साहित्य वाचले तर अर्धे फुले कळतील पण त्यांचे सार्वजनिक सत्य धर्म वाचले तर संपूर्ण फुले कळतील असे कोणी म्हटले आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर ते म्हणजे पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी पुण्यामध्ये रे मार्केट उभारण्याला कोणी तीव्र विरोध केला होता अचूक उत्तर आहे महात्मा फुले ज्योतीने ज्योत लावा एक निरक्षर साक्षर करा असा संदेश देणारे समाजसुधारक कोण या प्रश्नाचं अचूक उत्तर महात्मा फुले ईश्वर निष्ठ मानवतावादाचा पुरस्कार कोणी केला अचूक उत्तर महात्मा फुले परमेश्वराच्या भक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थीची माणसाला गरज नसते ही कोणत्या समाजाची तत्त्वे आहेत अचूक उत्तर सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी अठराशे चौसष्ट साली कोणत्या जातीत पहिला पुनर्विवाह घडवून आणला अचूक उत्तर शेनवी आणि शेवटचा प्रश्न ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाची प्रस्तावना कोणी केली आहे कोणी लिहिली आहे अचूक उत्तर आहे बाबा पद्मनजी ज्यांनी छत्रपती शिवरायांचा पोवळा जो लिहिला महात्मा फुले यांनी तो शुद्ध करण्यामध्ये सुद्धा मदत केलेली होती त्यांनीच बाबा पद्मनजी यांनी ब्राह्मणांचे कसब्या ग्रंथाची प्रस्तावना केलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एकशे पस्तीस प्रश्न महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावरती आधारित अभ्यासलेले आहेत अनेक प्रश्नांची उत्तर हे महात्मा फुले असंच होतं विशेष आपला महात्मा फुले असल्यामुळं उत्तरही तुम्ही लगेच गेस केलं मात्र ते जी काही थीम आहे किंवा जे काही वाक्य आहे जे संकल्पना किंवा शब्द आहेत महात्मा फुलेंच्या कार्याशी संबंधित ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि या एकशे पस्तीस प्रश्नांमधून संपूर्ण त्यांचं जीवन कार्य आपण पूर्णपणे घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण संपूर्ण व्हिडिओ आजचा पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचे समाजसुधारक जे परिषद दृष्टीने आहेत त्यांच्यावरती एक नवीन व्हिडिओ चॅनलला घेऊन येणार आहोत तोही व्हिडिओ आपण आवर्जून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट्स करा इतरे तुमच्या मित्रांना ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि नियमितपणानं पाहत रहा आपला आवडता चॅनल स्पर्धा गुरु धन्यवाद